अचानका दगडफेक प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी उमेश श्रावण जेटीथोर वय वर्ष 42 राहणार 197 महाराणा प्रताप नगर झोपडपट्टी कुमठानाका सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश चौधरी, राज चौधरी, शीतल चौधरी, शुभम कैयावाले, निलेश बुराणपुरे, लखन बंबैयावाले राहणार सर्वजण महाराणा प्रताप नगर झोपडपट्टी कुमठानाका सोलापूर असे आरोपींचे नावे असून याबाबत अधिक माहिती अशी की यातील आरोपी काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी उमेश जेटीथोर यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेवर फिर्यादी यांचे मेहुणे विशाल यांनी वरील आरोपीविरोधात याआधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्याचाच राग मनात धरून आरोपी यांनी फिर्यादी उमेश जेटीथोर यांचे मेहुणे विशाल यास अर्वोच्च भाषा वापरत शिवीगाळ करून काही को मेरे नाम पे कंप्लेंट दिया, तुम्हारे को यहाँ रहने का है क्या नहीं, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून घरावर दगडफेक केल्या असल्यामुळे यातील आरोपी सुरेश चौधरी, राज चौधरी, शीतल चौधरी, शुभम कैयावाले, निलेश बुराणपुरे, लखन बंबईवाले असे एकूण 6 जणांविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात भदवी कलम 143, 336, 427, 504, 506, 1989 च्या सुधारित आदेश 2015 चे कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(1)(t) व 32 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे। याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे हे करत आहेत।